बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू हो ना? युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज तिथीनुसार जयंती फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिवजयंती इतकाच उत्साह आज सर्वत्र दिसत होता कोल्हापूर जिल्ह्यात शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडले देखावे नेत्रदीपक विद्युत रोषणाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक भगव्या पताका भगवे झेंडे आणि पोवाड्याचा निनाद यामुळं अवघो शहर शिवमय झालं होतं ग्रामीण भागातही शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता अगदी शिवज्योत आणण्यापासून ते शिवाजी महाराजांच्या जन्मकाळ सोहळ्यापर्यंत विविध कार्यक्रमातून शिवरायांचा जयजयकार करण्यात आला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती प्रत्येक शिवजयंतीला कोल्हापूरवासियांमध्ये प्रचंड उत्साह असतो जिल्ह्यातील विविध गडावरून शिवज्योत घेऊन धावणारे कार्यकर्ते पता भव्या पताक आणि भव्य मिरवणूक यामुळे संपूर्ण शहर शिवमय होतं कोल्हापूर शहरातील विविध तरुण मंडळांनी एकत्र येत संयुक्त शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं शिवजयंती सोहळ्याची भव्यता वाढली आहे ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती नेत्रदीपक विद्युत रोषणाई तसंच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावे तयार करण्यात आले अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य पुतळे प्रतिमा आणि देखावे उभारण्यात आलेत तर विद्युत रोषणाई भगव्या पताका भगवे झेंडे आणि स्पीकरवर सुरू असलेले पोवाडे यामुळं अवघ शहर शिवमय झालंय कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याला नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार सतेश पाटील माजी आमदार मालोजीराजे आर के पोवार माजी नगरसेवक किशोर परमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर पाळणापूजन झालं दिवसभर विविध संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या लाडक्या महाराजांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं गेले पाच दिवस मिरस्का तिकटी परिसरात भव्य दिव्य शिवजयंती उत्सव सुरू आहे संपूर्ण पेठ परिसरातील तेरा तालीम संस्था आणि शंभर पेक्षा अधिक तरुण मंडळ सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलाय आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्म काळ झाला सुंठवड्याचं वाटप करण्यात आलं यावेळी मंगळवार पेठेतील विविध तालीम संस्थांचे पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता मिरजक तिकटी परिसरात प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले असून त्यातून कोल्हापूर शहराच्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आलंय मोबाईलचे दुष्परिणाम कोल्हापूरला खंडपीठ मिळालंच पाहिजे हद्दवाढ रखडल्यानं कोल्हापूरची ग्रामपंचायत करावी अशा फलक लावण्यात तर अंकार टॉवर इथल्या क्रांती बॉईज मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांची एकवीस फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे इथं प्रतापगडाचा देखावाही साकारलाय आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा झाला संयुक्त राजारामपुरी शिवजयंती समितीच्या वतीनं अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात यंदाची शिवजयंती साजरी होतीय आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते महाराजांचा जन्मकाळ सोहळा झाला महिलांनी पाळणा गायला आणि त्यानंतर आतशबाजी करण्यात आली तसंच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण झालं संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं बिंदू चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारलाय फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई तसंच भगव्या पताका यामुळे बिंदू चौकाचा परिसर शिवमय होऊन गेलाय माधुरी महाराजे छत्रपती आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते पाळणापूजन करण्यात आलं महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जन्मकाळ सोहळ्यात सहभाग घेतला संयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न झाला पेठेतील मुस्लिम बांधवांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच हिंदू धर्मियांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीनं साजरी केली यावी उत्सव कमिटीचे अध्यक्ष अमित बाबर किशोर माने दीपक घोडके रियाज बागवान इसाक पाथरवट दीपक काटकर फारूख अत्तार तोहित पटवेगार यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीनं शाहू स्मारक चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असल्यानं सर्व धर्मियांतर्फे शिवपसव जयंती आणि रमजान ईद राष्ट्रीय एकात्मता म्हणून साजरी करत असल्याचं ऍडव्होकेट पठाडे यांनी सांगितलं यावेळी धर्मादाय विभागाचे अधीक्षक शिवराज नायकवडे उदय प्रभावळे पी पाटील इराप्पा नाईक उपस्थित होते